कोकण श्रमिक संघाचा कामगार मेळावा शुक्रवारी खांदा कॉलनी येथे संपन्न झाला. या मेळाव्यात शेकडो कामगारांच्या साक्षीने आणि समर्थनाने उरण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना कोकण श्रमिक संघ व श्याम म्हात्रे समर्थक चळवळींचा जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा दिवंगत काँग्रेस नेते व कामगार नेते यांची कन्या श्रुती म्हात्रे यांनी केली. हा पाठिंबा जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कोकण श्रमिक संघाचा मेळावा खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दिवंगत काँग्रेस नेते व कामगार नेते यांची कन्या श्रुती म्हात्रे यांनी महेश बालदी यांना कामगारांची जाणीव आहे त्यामुळे त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत असे सांगतानाच प्रचंड मतांनी विजय होतील असा ठाम विश्वास व्यक्त करत विजयाचा निर्धार केला. यावेळी उपस्थितांनी दिबा पाटील अमर रहे, श्याम म्हात्रे अमर रहे, महेश बालदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन विजयाचा संकल्प केला. यावेळी उरण विधानसभा मतदारसंघातले डॅशिंग उमेदवार महेश बालदी यांनी म्हटले की उरण विधानसभा मतदारसंघाचा विकास करता आला नाही आणि करायचाही नाही. या निमित्ताने आजी व माजी आमदारांनी चंग बांधला आहे. महेश बालदींनी आमदार नसतानाही शेकडो कोटी रुपयांची कामं केली आहेत. महेश बालदी आमदार झाला तर आपल्याला कुणीही विचारणार नाही याची जाणीव मनोहर भोईर आणि विवेक पाटील यांना झाली आहे. म्हणूनच जातीपातीचे राजकारण करण्याचे काम केले जात आहे. माझं जात धर्मावर नाही तर माणसावर विश्वास आहे त्यामुळे मी घासून नाही तर ठासून येणार आणि उरण विधानसभेचा विकास झपाट्याने करणार असे वचन आहे. मी 4 वेळा नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो. भाजप शिवसेना आणि शेकाप युती होती तेव्हा यांची बाजू उचलली. मनोहर भोईरांना 3 वेळा निवडून दिलं तेव्हा मी प्रचार प्रमुख होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे ते खास मित्र होते. यांच्या पोटच्या पोरांची ऍडमिशन महेश बालदींनी केली. तेव्हा मी जातीवादी नव्हतो, तेव्हा माझी जात मारवाडी करत नव्हते, पण आज उभा राहिला जिंकतोय याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करता येत नाही. देशातील सगळ्यात मोठा बोर्ड JNPT तिचे 1500 कोटी रुपये प्रॉफिट असतं, आम्ही 1000 कोटीची कामं केली, यांना कुठे महेश बालदी भ्रष्टाचारात भेटत नाही, आरोप होत नाही, अडचण नाही, मग करायचं काय? मग हा मारवाडी रोज हे कोणाच्या तरी घरी जातात का, त्या मारवाड्याला सपोर्ट करणार काय? मग ते शिवसमर्थ स्मारक बनवलं ते काय मारवाड्यांकरता बनवलं का? करंजाला मच्छीमार जेटी आम्ही 150 कोटी रुपयाची बनवली. मच्छी पकडायला माशीमार मारवाडी गेले काय? बोटी मारवाड्यांच्या आल्या काय? का नाही हो सुचलं तुम्हाला घारापुरीला लाईट द्यावं? का सुचलं नाही? यापूर्वी रायगड जिल्ह्याने 2 मुख्यमंत्री दिले, एक ऊर्जा मंत्री तटकरे साहेब होते, पालकमंत्री होते. का कोणाला 22 कोटी रुपये खर्च करून समुद्रामध्ये 7 किलोमीटर केबल टाकून लाईट देण्याचं 1000 लोकवस्तीचं गाव होतं ना घारापुरी? वर्ल्ड हेरिटेज आपल्या रायगड जिल्ह्याचं नाक आहे. कोणी बाहेर देशाचा राजदूत आला आणि त्याला जर 4 तास मुंबईत थांबायचं असेल तर त्याला 1.5 तासाचे एलिफंटा टूर करतात. हे असताना का नाही कोणी लाईट दिलं? अशक्य ते शक्य आपण करून घेतलं. कारण की आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती होती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा भरभक्कम पाठिंबा होता, म्हणून ही कामं आपण केली. आणि येत्या काळामध्ये यांना एक माहिती आहे की हा निवडून आला तर प्रशांत शेठ सारखंच काम करेल. मी प्रशांत शेठचा सहकारी, त्याच्यामुळे पनवेल जर सुजलाम सुफलाम आणि अग्रेसर होऊ शकत असेल 21व्या शतकाशी हे करण्याकरता, तर आम्ही उरणही करणार. आणि ही कामं केली तर आपली दुकानं कायमची बंद होईल, म्हणून यांना आत्ता जेवढा जोर लावता येतो तेवढा लावताय. पण आता वेळ निघून गेली. जनतेने ठरवलंय उरण विधानसभेच्या की महेश बालदींच्या मागे राहायचंय आणि हे जिंकतोय. दिवंगत श्याम म्हात्रे आणि माझ्यात वयाचा फरक असला तरी आमचे मैत्रीचे संबंध होते. त्यांचा आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळाला आहे आणि मी त्यांना कामगार क्षेत्रातील आदर्श मानले आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. मी श्याम म्हात्रेंना मैत्री म्हणण्यापेक्षा वयाचा फरक होता, पण आदर्श नक्की मानत. तुम्ही कधीही त्यांना माझ्यासोबत भेटल्यानंतर जे सहकारी त्यांना भेटले असतील, माझा आणि त्यांचा कसा दिवाळ्याचा संबंध होता हे, कारण मी एक हाय ऑनर करणारा माणूस होता. त्यांना हा राजकारणामध्ये क्लिअर स्पष्ट, मग त्यांना मला आठवतंय अलिबागच्या संघर्षामध्ये मार खायला लागला, जेलमध्ये जायला लागलं, एकही काँग्रेसवाला सोडवायला आला. मला ते दिवस माहिती आहे. मी
तेव्हा मी आल्यानंतर श्याम म्हात्रे साहेबांना म्हटलं, म्हात्रे साहेब सरकार तुमचं आहे काय आहे सर्व तुमचं असताना का नाही हे जाऊन द्या महेशेट आपण नंतर बोलू, हे त्यांचे शब्द होते मला अजून आठवत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.